पीक कर्जवाढीचा निर्णय मीच मांडला आणि त्यामुळे जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या पोटात दुखू लागला असा खोचक टोला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लगावला। पीक कर्ज मर्यादा वाढवली म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा नगर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। ज्यांनी बँकेचा तसेच कारखान्याचा 100 कोटी रुपयांचा तोटा केला त्यांचं पोट दुखण्याचं काम होतंय। मी घेतलेला निर्णय जाहीर झाला तर तो सर्वांना जड जात असल्यामुळे बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी हे प्रसिद्धीपत्रक काढण्याची वेळ आणण्याचे काम केलं असल्याचं बँकेचे संचालक माजी मंत्री माननीय शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटलं। जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 20,000 ऐवजी 30,000 रुपये कर्ज मर्यादा वाढवण्यात यावी। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे नगर तालुक्यातील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी ते बोलत होते। यावेळी कर्डिले म्हणाले, पेपरला बातम्या वाचल्यामुळे बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना प्रसिद्धीपत्रक काढले। मी अगोदर स्टेटमेंट केल्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच नेते मंडळींची मन दुखवलं असेल, यामुळे हे प्रसिद्धी पत्रक काढलं। जिल्हा बँकेच्या बोर्डावरती एखादा विषय आल्यानंतर कार्यकारी संचालक विषय वाचून दाखवतात, त्या विषयावरती भूमिका मांडण्याचं काम कोणाला तरी करावं लागतं, ते काम मी केलं। 20,000 रुपयावरनं 30,000 पर्यंत कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी मी केली होती। या मागणीला सर्व संचालकांनी मान्यता दिली। जिल्हा बँकेचे सर्व निर्णय चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ एकत्र येऊन निर्णय घेतात। जिराईत भागातील शेतकरी बागायतदार कारखानदार तसेच छोटे मोठे व्यावसायिक हे सर्व संचालक मंडळाला मदत करतात। माझा निर्णय व्हॉट्सअप फेसबुक पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला। या निर्णयाचे नेते मंडळींना दडपण आल्यामुळे त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी बँकेचे प्रसिद्धीपत्रक काढण्यास भाग पाडले। यावेळी अभिलाष घिगे, भाऊराव कर्डिले, हरिभाव कर्डिले, रेवन्ना चोभे, संतोष म्हस्के, सुरेशराव सुंबे, दादा दरेकर, प्रभाकर भामरे, उद्धव कांबळे, अनिल करंडे, राम पानमळकर यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। चेअरमन साहेबांनी जी काही आज पेपरला बातम्या आले किंवा स्टेटमेंट केलंय ती स्टेटमेंट फक्त मी आधी केल्यामुळं कदाचित एखाद्या वेळेला चेअरमन व्हायचं चेअरमनचा किंवा असणारे त्यांचे अन्य नेते त्यांचं कदाचित मन दुखावलं असेल त्यामुळे स्टेटमेंट कदाचित त्यांनी केलं असेल। बाहेर कोणी वेगळं चित्र कोणी आज बाहेर कुठल्या प्रकारचं वेगळं चित्र काय दिसलेलं नाही आणि आलेलं पण नाही, त्याचं काही कारण नाही। कारण बोर्डामध्ये जो काही एखादा अजिंक्य विषय आल्यानंतर तो कार्यकारी संचालक हा विषय वाचून दाखवतो आणि वाचून दाखवल्यानंतर त्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक कोणीतरी तिची भूमिका मांडण्याचं काम केलं, त्यावेळेला मी ही भूमिका मांडण्याचं काम मी केलं होतं का 20,000 ते 30,000 रुपयापर्यंत आपल्या हा कर्ज खरं वास्तविक पाहता शेतकऱ्याला दिलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे ही मागणी मी केली होती। आणि ती मागणी केल्यानंतर सगळ्या संचालक मंडळांनी त्याला संमतीने मान्यता दिली ना तो निर्णय त्यामध्ये होऊन गेलेला आहे। फक्त एकच झालं आहे का बा आता ते माझा जो काही निर्णय मी सांगितला तो लवकर मला कळतं व्हॉट्सअप फेसबुकला किंवा पेपरला आला असेल त्यामुळं कदाचित चेअरमन व्हाय चेअरमनला नेते मंडळीचं वरून का दडपण आला असेल म्हणून त्यांना नाविला तो स्टेटमेंट कदाचित करावं लागलं असेल। निर्णय घ्यायला चेअरमन व्हाय चेअरमन आणि सगळे संचालक एकत्रित येऊन एक विचारानेच खरं वाजता की आता निर्णय घेण्याचं काम करतात। मग जिराईत भागातलं शेतकऱ्याचं असन कारखानदाराचं असन छोटे मोठे व्यावसायिक असेल त्याला मदत करण्याचं काम सर्व संचालक मंडळच घेण्याचं काम करतंय। कदाचित ज्यांनी त्या बँकेमध्ये आज आपण प्रत्यक्ष पाहिलं का 100 कोटी रुपयाचा जो बँकेचा कारखान्याचा जो काही तोटा केला आहे त्यांचंच कदाचित एखाद्या वेळेला पोट दुखण्याचं काम होत असेल, त्यामुळं आता त्यांना ते हा निर्णय जो घेतला आहे आणि जाहीर केला ते त्यांना जड वाटत असेल आणि म्हणून चेअरमनला ही स्टेटमेंट करायची वेळ आणण्याचं काम कदाचित त्यांनी केलं असावा। नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्जाची जी 20,000 रुपयाची जी कर्ज मर्यादा होती मागे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ती पीक कर्जाची मर्यादा 20,000 वरून 30,000 नेण्याचं काम हे संचालक मंडळाने केलं आणि विशेष करून नगर तालुक्याचं जे बँकेमध्ये प्रतिनिधित्व करतात ते कर्डिले साहेबांनी याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला आणि त्याचा फायदा हा नगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही ह्या सत्कारासाठी आज साहेबांकडे आलो होतो। यापूर्वी खेळतं भांडवल असेल किंवा एकत्रित आठ असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवलं जायचं किंवा वर्ग 2 च्या जमिनी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनासुद्धा पीक कर्जापासून वंचित ठेवलं जायचं आणि साहेबांच्या माध्यमातून जिरायत भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळोवेळी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत झालेली आहे आणि म्हणून अशाच पद्धतीने साहेबांनी याही निर्णयाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन जी पीक कर्जाची मर्यादा वाढवली त्याबद्दल साहेबांचे नगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो। आज कर्डिले साहेबांचा नगर तालुकातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जो सत्कार झाला या सत्कारासाठी
सर्व प्रत्येक गावातील चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो व सर्व जे काल स्टेटमेंट झालं यावरही सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या बाजूने आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी कर्डील साहेब कायमच जिल्हा बँकेत काम करत असतात. त्यामुळंच नगर तालुक्यातील जवळजवळ सर्व सोसायट्या बोटावर मान्य इतक्या सोसायट्या फक्त साहेबांच्या विरोधात गेल्या असतील, परंतु सर्व सोसायट्यामधील सर्व यश फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने कोविड काळात असेल आणि ज्या ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असेल त्यावेळेस उभा राहिल्यामुळं सर्व सोसायटी कर्डील साहेबांच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कर्डील साहेबांचं आणि जिल्हा बँकेतसुद्धा मनापासून आभार. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कर्डील साहेबांनी व जिल्हा बँकेतर्फे वाढीव कर्ज वाढ देऊन शेतकऱ्यांना अडचणीचे काळात सहकार्य केलं याच्याबद्दल कर्डील साहेबांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.